हरे ओम श्री राम अंबर है नाथ स्वरूप नाथ स्वरूप नाथ स्वरूप। मी सुभद्रा गिरीकर खारगे। मी एक छोटासा अनुभव सांगते, माझ्या आईचा अनुभव आहे। माझ्या भावाचं लग्न झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्येच झालेलं होतं। तेव्हा म्हणजे सगळी घरीसर भीती झालेल्या होत्या, पूजा होती तेव्हा। पण पूजेच्या वेळेला तिला काही ना काहीतरी त्रास हा होतोच, हा बरेच दिवसाचा अनुभव आहे। तेव्हा मग पूजेची गरव होती, लग्न सराईतले म्हटल्यानंतर पाहुणे वगैरे आलेले होते। तेव्हा आईला अचानकच म्हणजे जे काय व्हायला लागलं की म्हणजे पूर्ण तिच्या शरीरातून मुंग्या आणि हातपाय पूर्ण असं गळल्यासारखं व्हायला लागलं। पण हे कसं प्रत्येक पाहुणे किंवा प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यामध्येच होते, तिच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं। फक्त माझं लक्ष गेलं की नेमकं काय तिला व्हाय लागलेलं आहे, पण हे कुणाला काय कसं गडबड असल्यामुळे कुणाला सांगू शकले ते। तेव्हा मग मी गेलो तिच्याजवळ आणि तिला म्हणते की तुला काही त्रास होतो का? तर ती काय नाही नाही असंच चालू केली तिथं। त्यानंतर म्हणजे नाही तुला काहीतरी त्रास होते, मला खात्री आहे तुला त्रास होतोय। मग सांगितले की माझ्या हातपाय म्हणजे असं पूर्ण गळल्यासारखं झालेलं आहे, मला एक शरीरातून अंगातून असं म्हणजे मुंग्या मारल्यासारखं व्हायला लागलेलं आणि मला काही एक सुचत नाहीये। तेव्हा मग मी बापूंची उदी घेतली, तिच्या पूर्ण शरीरावर लावलं आणि बापूंना विनंती केली। बापूंची वही होती आमच्याकडे, तेव्हा आमच्याकडे काय बापूंचं म्हणजे फोटो वगैरे काही नव्हता। मग मी ती वहीच घेतली, बापूंना म्हटलं, त्या बापूंना हात जोडून म्हटलं तुला काही होणार नाही, म्हटलं ती बापूची फक्तच आहे। मग म्हटलं बापूंना विनंती कर, म्हटलं काही क्षणात तुझंही कमी होणार मला खात्री म्हणलं आणि बापू ह्याच्यातून मार्ग काढणार। तेव्हा मग तिला उदी दिली, तिनं काही खाल्लीही नव्हती, मग तिला काहीतरी नाश्ता करून दिला आणि उदी दिली त्यातून। म्हणून उदी घातल्यानंतर ती नाश्ता करून एक 5 मिनिटं ती एक थोडा वेळ झोपली। मग थोड्या वेळानं मग म्हणलं बापूंना माझं नामस्मरण चालू होतं की काही क्षणात आता हे कार्य चालू आहे, शुभ कार्य चालू आहे आणि असा मला हे मान्य नाही। म्हटलं बापू हे सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे आणि मला खात्री आहे, म्हटलं तू व्यवस्थित होणार। बट मी कुणाला दाखवून दिलं नाही की बाबा हिला त्रास होतोय। मग त्यानंतर मग मी बापूंना विनंती करतच म्हटलं हे आताही नाश्ता केल्या 5 मिनिटात म्हणजे ही नॉर्मल झाली पाहिजे आणि काही क्षणात ती हळूहळू उठून बसली। म्हणलं काय झालं व्यवस्थित झालंय काय? तर होय म्हणजे आता माझं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, मी आता नॉर्मल आहे, आता तू तुझ्या कामाला लाग म्हणजे आता मी बिंदास आहे, म्हणजे तू आता टेन्शन कुठल्याही प्रकारे घेऊ नको। तेव्हाही तोही चमत्कार आमच्या बापूजीच केला आणि अशीच कृपा आमच्यावर सदैव तिने कुटुंबावर ठेवलेली आहे। लॉकडाऊनच्या काळात सुद्धा पगार नसताना सुद्धा आमचं घरी बापूजी चालू आहे, अशी परिस्थिती बापूंनी निर्माण केली, हे त्यांच्याकडून आम्ही आयुष्यभर विश्वास करतोय। हरिओम श्रीराम अंबर।